महिला दिनानिमित्त मोहोळमध्ये महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आरोग्य व मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने औषधी दिनानिमित्त शिबिर मोहोळ तालुका प्रतिनिधी राजेश शिंदे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र आरोग्यम आणि मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्वाने जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील महिलांसाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आरोग्य ओपीडीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्रित करून रुग्णांवर योग्य ते निदान व उपचार करण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केले सुरवसे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य उज्ज्वला साळुंके यांच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर प्रतिभा व्यवहारे शेख शहनाज कोरबू प्रगती लोंडे बेबी सरोजा सुरवसे अनुराधा नागापुरे राजरत्न जावळे यशोदा कांबळे नंदा जाधव मयुरी चौरे शीतल सावंत संजीवनी गुंड गीता नगरे कुमारी शिवाली कुंभार विमल माळी जयश्री गवळी आदींना देण्यात आला अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत बोडसे पाटील आणि प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या गोल्डन गर्ल डॉ स्वाती कंबळे गटविकास अधिकारी गणेश मोरे पोलीस निरीक्षक राजूकुमार डुंगे डॉ दिलीप कांदे डॉ अमोल देगावकर डॉ गजानन पिलगुलवार डॉ सुधाकर गायकवाड डॉ नूर खान डॉ जिलानी खान मेडी मेडिफार्मा लिमिटेडचे चेअरमन व कार्यक्रमाचे संयोजक सचिन शास्त्री शशिकला शास्त्री पूजा सचिन शास्त्री संजय क्षीरसागर ऍडव्होकेट श्रीरंग लाळे ऍडव्होकेट विनोद कांबळे विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते महळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी शेळके अशोक कांबळे अशोक सोवनी दादासाहेब पाचकुडवे महेश गायकवाड नसीर मोमीन राम कांबळे मदन कुलकर्णी आदी उपस्थित होते प्रास्तविक सचिन शास्त्री यांनी केले तर सूत्रसंचालन प्राचार्य प्रमोद कोरे व प्राध्यापक भारत नाईक यांनी केले आणि आभार संजय आठवले यांनी मानले